नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत फुटाण्याच्या डाळीचे लाडू. तर त्यासाठी लागणारे साहित्य: फुटाण्याची डाळ घेतलेली एक वाटी, साखर अर्धी वाटी, काजू, वेलची, चारोळे आणि तूप. 3 ते 4 चमचा आपल्याला तूप लागणार आहे. तर प्रथम आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची, भाजून घ्यायची थोडीशी. डाळ भाजून झालेली आहे, आता याच्यामध्ये आपण काजूचे तुकडे टाकणार आहोत. परत एकदा असे परतून घ्यायचे. आता वेलची, अखंड वेलची ह्याच्यात टाकायची आपण. तर हे आपण भाजून घ्यायचे छान, असं जास्त डार्क रंगावर नाही भाजायचे. आता वास यायला लागलेला आहे आपल्याला डाळीचा, तर आपली डाळ भाजली गेलेली आहे. तर आता आपली डाळ भाजली गेलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. थंड झालेलं आहे मिश्रण थोडं. तर ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालायची आणि हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपण. तर आता हे मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे, तर आता आपण हे मिश्रण बारीक केलेलं चाळून घ्यायचं आहे. तर एकीकडे आपण तूप गरम करायला ठेवायचे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपण इकडे कडवलेलं तूप आहे गरम करायला ठेवलेलं आहे, तर ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपण तूप ॲड करून घ्यायचे, गरम तूप आहे हे. लागेल तसं ऍड करायचे. आता हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचे सगळं. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्याला आपण गॅसवरती परत घालायचे. आता ते मिक्स करून घेतलेलं आहे आपलं. आता हे मिश्रण आपण एका कढईमध्ये घालून घेऊयात. आणि हे फक्त हलकस मिक्स करून घ्यायचंय. आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता असं तूप सुटलेलं आहे. ह्याला जास्त काही नाही करायचंय, लगेच गॅस बंद करून घ्यायचंय आपण. गॅस बंद केल्यानंतर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याचे आपण लाडू वळून घ्यायचे. तर आता आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे. त्याच्यावरती आपण काजूला घ्यायचंय असं अखंड. हा काजू लावून झाल्यानंतर इकडे वरती एक चारोळा आणि इकडे एक चारोळा असा लावून घ्यायचा आपण. स्माइली सारखा आकार दिलेला आहे मी, जेणेकरून मुलं खाऊ शकतील. तर अशा पद्धतीने आपण
सगळे लाडू वळून घ्यायचे. तुम्ही बघू शकते तर पुटाण्याच्या डाळीचे लाडू आपण वळून घेऊयात आता सगळे. तर आता आपले पुटाण्याच्या डाळीचे लाडू तयार आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.